नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीएन स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वाक्प्रचार व त्याचे अर्थ. आजचा आहे भाग चौथा. उदक सोडणे म्हणजे त्याग करणे, नाद सोडणे. अर्धचंद्र देणे म्हणजे काढून टाकणे. अडकित्यात सापडणे म्हणजे दोन्हीकडून संकटात सापडणे. उखळ पांढरे होणे म्हणजे भरभराट होणे, खूप द्रव्य प्राप्ती होणे. आभाळ फाटणे म्हणजे चहू बाजूंनी संकटे कोसळणे. आभाळ ठेंगणे होणे म्हणजे अत्यानंद होणे. उचलबांगडी करणे म्हणजे हाकलून देणे, जबरदस्तीने बाहेर काढणे वा दूर करणे. आगीत तेल ओतणे म्हणजे भांडण अथवा इतर एखादी अपकृती घडत असता त्यात वाढ होईल अशी कृती करणे. आकाशाला गवसणी घालणे म्हणजे अत्युच्च महत्वाकांक्षा पूरी करण्याचा प्रयत्न करणे. ओनामा करणे म्हणजेच श्री गणेशा करणे किंवा प्रारंभ करणे होय किंवा सुरुवात करणे होय. एक घाव दोन तुकडे म्हणजे पटकन निर्णय घेणे. कणिक तिमणे म्हणजे भरपूर मार देणे होय. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे होय. कंबर कसणे म्हणजे हिम्मत बांधून भरपूर कष्ट घेणे. खसखस पिकणे म्हणजे अनेकांना एकाच वेळी हसू फुटणे होय. गाशा गुंडाळणे म्हणजे निघून जाणे होय. खडे फोडणे म्हणजे दोष देणे होय. खडे चारणे म्हणजे पराभूत करणे होय. खापर फोडणे म्हणजे दुसऱ्यावर दोष ठेवणे. गर्भगळीत होणे म्हणजे अतिशय घाबरणे. खाल्ल्या घरचे वासे मोजणे म्हणजे उपकारकर्त्यावरच उलटणे. गळ घालणे म्हणजे आग्रह धरणे. गावी नसणे म्हणजे बिलकुल माहीत नसणे. गंगेत घोडे न्हाणे म्हणजे एखादे काम एकदाचे कसेबसे पार पाडणे. घोडे पेंड खाणे म्हणजे अडचण निर्माण होणे. चतुर्भुज होणे म्हणजे अडचण निर्माण होणे. चोरावर मोर होणे म्हणजे शेरास सवाशेर होणे. दाती तृण धरणे म्हणजे शरण येणे.
धूळ चारणे म्हणजे पूर्ण पराभव करणे, चारी मुंड्या चित करणे किंवा आसमान दाखविणे, जीवावर उदार होणे म्हणजे प्राणाची पर्वा न करणे, जीवाचे रान करणे म्हणजे अतिशय तळमळीने व खूप कष्ट घेणे, जीव भांड्यात पडणे म्हणजे काळजी दूर होणे, डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे क्षणार्धात व सहजासहजी फसविणे, डोळ्याचे पारणे पिटणे म्हणजे नेत्रसुख घेऊन समाधान होणे, जोडे झिजवणे म्हणजे खेटे घालणे, छत्तीसचा आकडा असणे म्हणजेच वैर असणे होय, तळपायाची आग मस्तकाला जाणे म्हणजे अतिशय संताप येणे, तारे तोडणे म्हणजे मूर्खपणा दिसून येईल अशी बडबड करणे, तिलांजली देणे म्हणजे सोडून देणे किंवा त्याग करणे होय, तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्यचकित होणे, नाकी नऊ येणे म्हणजे घायकुतीस येणे किंवा बेजार होणे, धूम ठोकणे म्हणजे सुमाऱ्या करणे किंवा पळून जाणे, नाक घासणे म्हणजे शरण जाणे होय, पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे, नांगी ठेसणे म्हणजे पूर्ण पराभूत करणे, पुरी खोड मोडणे, नांगी टाकणे म्हणजे पडते घेणे, नक्षा उतरविणे म्हणजे गर्वहरण करणे किंवा जिरविणे होय, पराचा कावळा करणे म्हणजे शुल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे होय, पाचावर धारण बसणे म्हणजे अतिशय घाबरणे, पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे, उपमर्द करणे, पोटास चिमटा घेणे म्हणजे उपाशी वा अर्धपोटी राहणे, बोटे मोडणे म्हणजे निरर्थक चढफड व्यक्त करणे, बोबडी वळणे म्हणजे अतिशय घाबरणे, मनात मांडे खाणे म्हणजे मनोराज्य करणे, माशा मारणे म्हणजे काहीही उद्योग न करणे, मेतकूट जमणे म्हणजे घनिष्ठ मैत्री होणे, राम नसणे म्हणजे काहीही अर्थ नसणे, मोग गिळणे म्हणजे काहीही उत्तर न देता गप्प बसणे किंवा ऐकून घेणे होय, राम म्हणणे म्हणजे मरण पावणे, वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजे एखादी गोष्ट करण्याचे सफाईने टाळणे, वड्याचे तेल वांग्यावर काढणे म्हणजे एकाचा राग दुसऱ्यावर काढणे होय, सळो की पळो करणे म्हणजे अतिशय हैराण करणे, अतिशय सतावणे, सुतवाच करणे म्हणजे प्रस्तावना करणे,
स्वर्ग दोन बोटे उरणे म्हणजे थोड्याशा यशाने अतिशय हुरळून जाणे. सोनाराने कान टोचणे म्हणजे योग्य व्यक्तीने चूक पटवून देणे. हरभऱ्याच्या झाडावर चढविणे म्हणजे भरमसाठ म्हणजेच खोटी स्तुती करणे. हात ओला होणे म्हणजे पैसा मिळणे, जेवण मिळणे. हाताचा मळ असणे म्हणजे सहज शक्य असणे. हात टेकणे म्हणजे निरुपाय होणे. हातावर तुरी देणे म्हणजे फसवून सुटका करून घेणे. हातपाय गाळणे म्हणजे निराश होणे. हेळसांड होणे म्हणजे दुर्लक्ष होणे. अवदासा आठवणे म्हणजे वाईट बुद्धी सुचणे. हळद लागणे म्हणजे विवाह होणे. थंड फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे. षटकर्णी होणे म्हणजे गुप्त गोष्ट अनेकांना माहीत होणे. पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे. नजरेत भरणे म्हणजे उठून दिसणे. दाढी धरणे म्हणजे आळवणी करणे. तिलांजली देणे म्हणजे हक्क सोडणे. तडीस नेणे म्हणजे सिद्धीत जाणे. डोळे निवणे म्हणजे पाहून तृप्त होणे. डाळ शिजणे म्हणजे दाद लागणे. जीव आधीर होणे म्हणजे उतावीळ होणे. चंग बांधणे म्हणजे निश्चय करणे. कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव ओढवणे. बोचणी लागणे म्हणजे मनास लागून राहणे. बादरायन संबंध असणे म्हणजे ओढून ताणून संबंध असणे. पाणी पडणे म्हणजे केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे. टेंभा मिरविणे म्हणजे बडेजाव दाखविणे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे थोड्याशा यशाने हुरळून जाणे. खडा टाकणे म्हणजे अंदाज घेणे होय. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओला शेअर करा. आणि जर आपण सीएन स्टडी पॉईंट ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सूचनापत्र आपल्याला प्राप्त होईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया.